नमस्कार मित्रांनो, घाटातील बैलगाडा हे एक बैलगाड्यातील रोमांचकारी प्रकार. ह्यात तुम्ही बघता बैल किती असतात. बैल एकाच्या धावणीला 8, 9, 10 अशी बैल असतात आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो ते बांधण्याचा गोटा. तर असेच एक बैलगाडीवान तरुण बैलगाडीवान आहेत, त्यांना विचारू या गोट्याबद्दल. नाव काय तुमचं? नमस्ते, माझं नाव गणेश सुरेश शितोळे. हां, राहणार पांगरी खेड तालुका. होय मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आत्ता किती धावणीला बैल आहेत? आत्ता आमच्या धावणीला 6 बैल आहेत. कुठली कुठली आहेत ओळख करून द्या. हा आहे पबजी, हा कांड्यावरती पळतो, जोकटात पण पळतो. पबजी का? पबजी. होय, याचं नाव आहे बन्या. हा कुठे पळतो? जोकटात पळतो. जोकटा आणि कांड ह्या पहिल्यांदा सांगा आम्हाला काय फरक आहे. जोकट आणि कांड म्हणजे जे पुढे दोन बैल आमच्याकडे झुपली जातात त्याला कांड म्हणतात, आणि जे पाठीमागे जोकटात पळतात म्हणजे पाठीमागच्या साईडला असतात दोन बैल त्याला जोकट म्हणतात. तसा हा कुठे पळतो? हा जोकटात पळतो पाठीमागे. होय, खेळणे किती बारी घेतलेत? बारी म्हणजे खेळणे आता आजचं वय अजून कमी आहे. आता एक दात लावलाय आणि 3 गाठात सलग पहिल्यांदा एक नंबरला पळालेला आहे. कुठनं घेतलेत हे बैल? हा आम्ही पंढरपूर मधनं घेतला होता. होय, हो. कितीला? हा घेतला होता 51,000 रुपयाला. बर, याचं नाव शिव आहे. हा जोकटात पळतो दोन्ही खांदी. किती दाती आहे हा बैल? हा दुसरा आहे, 2 दाती. हा कांड्यावरती पळतो चिक्या. चिक्या. आणि एकदम डिरकतो बैल. हा गोट्याचा टायगर. टायगर, टायगर आहे का? आता धावणीला म्हणजे सगळ्यात चांगला पळणार, सगळ्यात टॉपला पळणार हा आता. होय, हा कुठून आणलाय? हा मी माशिरज मधनं घेतला होता. होय, आणि हे वासरू ना? आणि हे वासरू म्हैसूर आहे. म्हैसूर. पण मला दिसतंय वैशिष्ट्यपूर्ण गोटा. हा, आता गोट्याचं वैशिष्ट्य सांगू या. या काय नक्की तुम्ही आता एवढा वेगळा प्रकारचा गोटा आहे, काय कारण काय असतं असा गोटा बांधण्यामाग? आता जुन्या वडलोपारची आमच्या जुन्या काळची जी लोक होती आमची, तर त्यांच्याकडे काय व्हायचं की आता हे पावसाचे 4 महिने जातात. 4 महिने गेल्यानंतर व एक दिवाळीचा परेड होतो, दिवाळीच्या परेडमध्ये पाऊस थांबतो, त्यानंतर थंडी चालू होती. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी जुन्या काळात ह्या सरमडाच्या ताट्या बांधून असा मांडव केला जायचा. ह्याचा बैलांना फायदा काय होतो? ह्याच्यात बैलांना थंडीमध्ये अजिबात थंडी वाजत नाही आतमध्ये, आणि उन्हाळा जर चालू झाला आता 4 महिने थंडी राहील, नंतर उन्हाळा चालू होईल, उन्हाळ्यानंतर अजिबात बैलांना कसल्याही प्रकारची हीट जाणवत नाही. म्हणजे जर बाहेर ऊन असेल तर आतमध्ये थंडा वाराडतो, आणि थंडीमध्ये जर बाहेर थंडी असेल तर आतमध्ये ऊब तयार होते एक प्रकारची. बरं, आणि खाली काय मॅट वगैरे टाकायचं? नाही, मॅट हे माती नॅचरल आहे. आता ही दर जर निबर झालं जागा तर आम्ही दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी त्याचं खोदून बारीक पीठ करतो, जेणेकरून बैलांना बसायला उठायला गुडघ्याला त्रास होत नाही आणि बैल एकदम फ्रेश राहतो. आतून बघू, आतून आतून आम्हाला. हा एकदम म्हणजे आपण काय म्हणू, जाणवतोय पूर्ण एकदम उब जाणवते. काय म्हणजे लाईटीची वगैरे बी सो एकदम पॅक बंद आहे का? हो, पूर्ण पॅक बंद आहे. आता दरवाजा लावल्यानंतर आतमध्ये तुम्हाला काहीच म्हणजे कुत्र मांजर कशाचा असं प्रॉब्लेम नाही. आता कसं गावाच्या ठिकाणी आपण कुठं बिबट्या कुठं जंगली प्राण्यांपासून संरक्षण पण होतं आणि एक सेफ राहते जनावर. होय, अजून काय प्रामुख्यानं असा उपयोग होतोय वाढीसाठी बैलांच्या? चांगला आहे काय वाढ? हो, वाढीसाठी पण, आणि जनावर एकदम फ्रेश राहतं, त्यांची भूक वाढ पण वाढते चांगली. कारण का माती आहे खाली, त्यांना पाहिजे तेव्हा माती उकरतात, पाहिजे तेव्हा मस्ती करतात, पाहिजे तेव्हा निवांत बसतात एकदम मऊ जागेसारखं. मोकळी माती असल्या कारणाने त्यांना बसायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. बर, म्हणजे मुरमाचे खडे नाहीत कुठ किंवा कुठं कोबा नाही हे नाही. मला हे तर वैशिष्ट्य जाणून तुम्ही खूप नैसर्गिक पद्धतीने केलेलं आहे. आता तुम्ही बघताय ही जी लाकडं लावलेत ना, ही संपूर्ण सागवानापासून मेढी तयार केलेली आहेत. वेळाचे बांबू आहेत, आपलं बाजरीचं जे सरमडा असतं त्या सरमडाच्या सगळ्या ताट्या बांधलेल्या आहेत. आणि खाली मॅट किंवा कोबा काय का नाही? कारण कोब्यावरती शक्यतो बैलांना बसायला उठायला त्रास होतो, आणि कडक असल्याने कधी बैल सरकतात. आता बैल थोडी शर्यतीचे असल्यामुळे चपळ राहतात, बुजीर राहतात, मग ते थोडस बुजलं कुठं काय वाजलं तर ते फरकायची शक्यता असते. आणि वरून हे काय लागले लावलेलं? वरून हे नेट लावलेलं आहे, म्हणजे याच्यात आता वरती आपण जे सरमट टाकले
ह्याच्यात मग कचरा वगैरे नको खाली पडायला किंवा असं नाही का वरती त्याच्यावरती प्लॅस्टिक अवकाळी जर पाऊस वगैरे झाला तर पाणी पण आत नाही म्हणून प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे. या बाहेर आता दावणीपेक्षा आपण गप्पा मारू. पण तुम्हाला सांगा की आता एवढी दावण चांगली सगळ्या गोष्टी एवढ्या भारी पद्धतीनं होतात तर कशा पद्धतीनं बैल समजा बैलाच्या म्हणजे एकंदरीत आपण वाढीचा उल्लेख केला की इथं चांगली वाढतात अजून महत्वाचा बेनिफिट कसा होतो त्यांच्या स्वभावात वगैरे काय जर आता समजा हे जर एकंटी आलं इथं ठराविक माणसांच्या व्यतिरिक्त कोण येत नाही एक त्यांच्याकडे कामगाराला जो आपला कामगार आहे तो मी समजा माझा मुलगा आम्ही एक दोन तीन जण फक्त ठराविक लोक तिसरा माणूस बैलांना शक्यतो घाटात जाईल त्याच वेळेस दिसतो आणि अशा वेळेस बैलांचा राग वाढतो. नवीन माणूस दिसला म्हणा किंवा नवीन येणार नाही लोक थोडेशी बघायचा दृष्टिकोन त्यांचा एकदम अंधारी थोडक्यात अंधारी दिल्यासारखं पहिलवान कसं आपण तालमीत पाठवतो 6 महिने 8 महिने तशी एक प्रकारची यांची तालीम आहे. आणि बैलाची म्हणजे लाईफ बी वाढत असेल 100% लाईफ वाढत असेल. आता तिकडं ज्यावेळेस आम्ही पावसाळ्यात बैल नेतो ना त्यावेळेस बैलांची शरीरयष्टी आणि ज्यावेळेस मांडवत बैल बांधायला आणतो त्यावेळेची शरीरयष्टी याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. बर किती साधारण ह्याला दिवस लागले ह्याला साधारण आम्हाला 8 दिवस लागले. 8 दिवस का हो. आणि कडबा किती आहे म्हणजे तुम्ही त्याला काय 400-500 पेंड आहेत सरमाडाच्या सरमाडे बर 500 पेंड आहे 500 पेंड आहे होय. हे दरवर्षी बांधता दरवर्षी नवीन होय. आणि ही घरच्या शेतातीलच आहेत हो घरच्या शेतातलं सरमाडे गेल्या वर्षीच एक वळे साठून आपण व्यवस्थित कागद वगैरे टाकून झाकण ठेवून साठून ठेवलं होतं आता ते यूज केलं. बर किती दिवस टिकतं हे आता कमीत कमी 8 महिने म्हणजे अगोटीपर्यंत जून जुलैपर्यंत राहणार. ज्यावेळेस 7 जूनला पहिला पाऊस होईल त्यावेळेस हे काढून घ्यायचं पूर्ण. बर आता हे सगळं बनवतोय तर अजून काय काय वापरतो म्हणजे सरमाटे म्हणला तुम्ही कडबा अजून काय सरमाडे ह्याचे जे वेळाचे बांबू आहेत याला शेकडा असं म्हणतो आम्ही आमच्याकडं तर याचा एक वापर होतो काथ्याचा एक वापर होतो आणि ह्याच्या फळ्या लावल्यात पुढं तर हे चारा वगैरे त्यांच्या पायाखाली ना यावा आपली जी वैरण जी वाया नाही जावी म्हणून ह्या फळ्यांचं लावून घेतलेलं आहे सगळं. अजून काय ह्याचा काय फायदा होतोय फायदा म्हणजे एक बैल एक प्रकारचा चपळ आणि एकदम सदृष्ट असा राहतो जेणेकरून त्याला मातीवरती आपण जे कोब्यावरती म्हणा किंवा पत्र्याच्या शेडमध्ये बांधतो पत्र्याच्या शेडमध्ये जर बांधलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत पत्रा हिट झाल्यानंतर बैल अशी लाल पडतात बैलांची केस जातात स्किन खराब होतात कुठं बैल मग धाप टाकतात लाळा गाळतात असा प्रकार होतो आणि इथं म्हणजे एकदम नॅचरल 12 महिने आता 12 महिन्यातले 4-8 महिने तर बैल एकदम तंदुरुस्त आणि एकदम व्यवस्थित राहतो. पावसाळ्यात आमचे बैल खराब होतात पावसाच्या आहे नाही माशांच्या आहेत त्रासाने मच्छरच्या इथं आतमध्ये मच्छर नाही माशी नाही काय नाही काय नाही पूर्ण एकदम क्लीन. आणि हे जे गोमतर वगैरे पडतंय तर हे गोमतर पण याच्यात जिरून जातं त्याच्यामुळे चिकचिक पण होत नाही त्यामुळे डास माची हे काय होण्याचा सवालच येत नाही. जरा कसं आता किती आतापर्यंत बारी म्हणजे पारितोषिक जिंकलेत बारी म्हणजे आपण आतापर्यंत तसं हे आता इथून पाठीमागचा काळ खूप कठीण होता पण गेल्या वर्षी ह्या बैलांनी आणि त्या तांबड्या बैलांनी शिवानी ह्या दोघांनी भरपूर चांगली साथ दिली जाईन त्या घाटात 1 नंबरची बारी 1-2 नंबरच्या फायनली भरपूर काही त्यांनी आपल्याला मिळून दिले. बैलगाड्याच्या व्यतिरिक्त काय करता बैलगाड्याच्या व्यतिरिक्त खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे रिसॉर्ट आहे चासकमान डॅमला बस बाकी तेवढंच सध्या तरी. चालेल चालेल पुढील वाटचालीला शुभेच्छा. मित्रांनो हा एक वेगळा पैलू बैल तर बघतो पण बैल पळावी म्हणून त्यांचं नियोजन किती भारी करावं लागतं एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे हवामानानुसार बैलांना थंडी वाजू नये हे नाही त्यासाठी एक सुंदर प्रकारचा गोठा ह्यांनी तयार केला आहे म्हणून विशेष एक मुलाखत आपण घेतली. ह्यांच्या दावणीला जवळ 7-8 बैल आहेत तर ह्यांना उत्तम बैलांना आरोग्य लाभो आणि असंच नंदी त्यांचं नाव करू असं आपण प्रार्थना करू. धन्यवाद.